न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे बातमी आहे नाशिक शहरातली. नाशिक शहरात कायदा आणि सुव्यवस्था आहे की नाही असा प्रश्न पडावा अशीच काहीशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. गुंडांकडून गाड्यांची तोडफोड, चेन स्नॅचिंग या घटना रोजच्या असताना आता थेट पोलीस कर्मचाऱ्यांवर हात उचलण्यापर्यंत शहरातल्या गुंडांची मजल गेली आहे. पाहूया एक रिपोर्ट. नाशिक शहरात नेमकं चाललंय काय असा प्रश्न सध्या नाशिककरांना पडलाय. एकीकडे शहरांमध्ये गुन्ह्यांची संख्या वाढत असताना आता तर थेट पोलीस कर्मचाऱ्यांवर हात उचलण्याची मजल इथल्या गावगुंडांची झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातल्या गुन्ह्यांचा आढावा घेतला तर आपल्या लक्षात येईल की चोरी, घरफोडी, गाड्यांची तोडफोड, पोलिसांवर हात उचलणे अशा घटना शहरात वाढलेल्या आहेत. पोलीस मुख्यालयातील ATM फोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला. नाशिक रोड परिसरात 6 गाड्यांची तोडफोड झाली. पाथर्डी भागात 2 दुचाकी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. पोलीस अधीक्षक यांच्या घराच्या आवारातील चंदनाच्या झाडांची चोरी झाली. पोलीस कर्मचाऱ्यांवर एका टोळक्याचा हल्ला झाला. हल्ल्यात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. गेल्या 2 दिवसांमध्ये 4 चारचाकी गाड्या फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आलाय. हे सगळं कमी म्हणून की काय, 3 दिवसांपूर्वी थेट पोलीस अधीक्षकांच्या बंगल्यातून चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना देखील घडली आहे. त्यामुळे जिथं पोलीसच सुरक्षित नाहीत तिथं नागरिकांचा विचार न केलेलाच बरा अशी परिस्थिती सध्या शहरात निर्माण झाली आहे. तसेच गेल्या 2 दिवसांमध्ये 4 चारचाकी गाड्या फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरांनी चोरून नेल्यानं नागरिक देखील भीतीच्या वातावरणात आहेत. या मागचा इतिहास पाहता किंवा इतर युनिट्सची चर्चा केली असता आंध्र प्रदेशमध्ये नेल्लोर नावाचा एक जिल्हा आहे. तिथली एक गँग अशा प्रकारे सक्रिय असते आणि त्या अनुषंगाने इतर युनिटनी चांगली कारवाई केलेली आहे. ऐकतले नाशिकमध्ये देखील मागील काही वर्षांमध्ये अशा प्रकारच्या गँग्सवर सक्त कारवाई करण्यात आली आहे. मागील 2 महिन्यांमध्ये देखील दिल्लीमधील एक गँग की जी अशाच प्रकारे फक्त मोडस चेंज करून एखाद्या व्यक्तीच्या अंगावर तेल टाकून, गाडीवर तेल टाकून, तुमची गाडीवर तेल पडलेलं आहे, तुमच्या शर्टवर तेल पडलेलं आहे असं म्हणून दिशाभूल करून संबंधितांकडून ऐवज पळवून नेत होते. ती गँग आपण निष्पन्न केली. ह्या देखील 4 ज्या चोऱ्या झालेल्या आहेत त्या नक्कीच आम्ही सायबरची मदत घेऊन निष्पन्न करू, उघडकीस आणू आणि संबंधितांना ताब्यात घेऊन मुद्देमाल परत करणं परत मिळवण्याचा प्रयत्न करू. कार्निवल हॉटेलच्या पुढे अग्रवाल साडीचं दुकान आहे, तर तिथे मी गाडी पार्क केली आणि तिथून साधारण 9 वाजताची गोष्ट तिथून आम्ही सर्व जेवायला गेलो. जेवायला गेले असताना तिकडनं 9:30 वाजता आम्ही रिटर्न आलो, तर त्यावेळेस बघितलं तर गाडीचे ग्लास फोडलेली होती आमच्या आणि ग्लास फोडून त्यात असलेल्या माझ्या 2 बॅगा होत्या. त्या दोन्ही बॅगा चोरट्यांनी त्या लांबवल्या, पळवल्या माझ्या दोन्ही बॅगा. दोन्ही बॅगांमध्ये माझ्या काही मूल्यवान वस्तू होत्या, माझ्या सोन्याच्या काही वस्तू होत्या, मोबाईल होता, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही कॅश पैसे होते. त्यानंतर मी जे काही खरेदी केली त्याच्यात शूज वगैरे होते, काही कपडे होते, असं सर्व जो वस्तू होत्या ह्या दोन्ही बॅगा आणि या सगळ्या वस्तू माझ्या त्या चोरट्यांनी लांबवल्या. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी नाशिकच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर जोमात कारवाई सुरू केली. मात्र गुन्हेगारांनी एक प्रकारे या घटनांच्या माध्यमातून त्यांना थेट आव्हान देण्याचा प्रयत्न केलाय. ही गुन्हेगारी मोडीत काढण्याचा निर्धार पोलीस विभागानं व्यक्त केलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या नाशिकमध्ये अचानक गुन्हेगारांनी पुन्हा एकदा डोकं वर काढल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस वेगवेगळ्या प्रकारे उपाययोजना करीत असले तरी ते कमी पडत असल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळं आयुक्त विश्वास नांगरे पाटील आता यावर काय तोडगा काढतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. खुशाल पाटील, AM न्यूज, नाशिक. AM न्यूज स्पंदन महाराष्ट्राचे.